क्षेत्र अन्न या घटकामध्ये आपल्याला परसबाग याविषयी माहिती आता घ्यावायची आहे परसबाग म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला जी मोकळी जागा असते त्या ठिकाणी आपण भाजीपाल्याची लागवड करतो त्यासंच परसबाग म्हणतात या ठिकाणी मी एका सुंदर अशा परतबागेमध्ये बसलेली आहे परसबागेमध्ये कशा कशाची लागवड केली जाते हे आपल्याला आता बघायचे आहे त्यासाठी अगोदर आखणी ही कशा प्रकारे केली जाते हे आपण समजून घेऊ परत बागेची आखणी ही उपलब्ध जागेनुसार आपल्याला करावयाची असते मग ती गोलाकार असते चौकोनी असते किंवा आपल्याला जशी जागा उपलब्ध आहे त्या जागेत आपण बाग तयार करू शकतो आता आपण या पुढील काही व्हिडिओमध्ये बागेचे नमुने बघू की त्या ठिकाणी बाग कशी आखलेली आहे आणि या बागेत कशा कशाची लागवड केली जाते त्याचे फायदे काय हे आपण समजून घेऊ येथील घरासमोरच्या मोकळ्या जागेत परत बागेची आखणी केलेली आहे सिमेंटने बांधकाम करून या ठिकाणी वाफ्यांची निर्मिती केलेली आहे विशिष्ट पद्धतीने सरी वाफ्यासारखे सर या ठिकाणी बांधकाम आहे त्यात माती टाकून विविध पालेभाज्यांची फळभाज्यांची व फुलझाडांची लागवड केलेली आपण बघत आहोत आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या रिकाम्या जागेचा आपण उपयोग परत बागेसाठी करू शकतो वाफ्यांचे वाफा सरी वाफा असे प्रकार असतात या ठिकाणी सरी वाफ्यासारखी पद्धत दिसत आहे तसेच जाण्यासाठी चालण्यासाठी छानपैकी बिटांचा रस्ता देखील येथे केलेला आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी माती टाकलेली आहे येथेही सुंदर पद्धतीने लागवड केलेली आहे अशा प्रकारे आपण आपल्या घराच्या आजूबाजूला परसबागेची लागवड करू शकतो परसबागेची आखणी आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो या ठिकाणी उमेद अंतर्गत परसबागेची आखणी केली जात आहे ही नऊ वाफे सात वाफे अशा पद्धतीने याची आखणी केली जाते सरी वाफा गाधी वाफा या आखणीमध्ये आपण गाधी वाफा तयार करू शकतो याप्रमाणे परतबागेची आखणी केली जाते ही गोलाकार पद्धतीत केलेली आखणी आहे यापेक्षा वेगळ्या पद्धतीत देखील आपण आखणी करतो किंवा करू शकतो विशिष्ट पद्धतीने माप घेऊन ही परतबागेची आखणी केली जाते आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवर खुर्दे येथे उमेद अंतर्गत या परसबागेचे कामकाज सुरू आहे परत बागेमध्ये आपण कोथिंबीर मुळा मिरची मेथी वांगी दोडका घोसाळी कारली, भेंडी गवार आले ओवा इत्यादी झाडे लावू शकतो उपलब्ध जागा ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपण परतबाग तयार करू शकतो मोठमोठ्या शहरांमध्ये दे, गच्चीवर देखील परतबाग तयार केलेली असते या ठिकाणी आता आपण काही फोटो बघूया की ज्यात परत बागेची आखणी कशा पद्धतीने केलेली आहे तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी या पद्धतीने परतबागेची आखणी करण्यात आलेली आहे परतबागेत आपण सेंद्रिय पद्धतीने देखील भाजीपाला उगवू शकतो तुम्ही बघत आहात की कशा पद्धतीने वाफ्यांमध्ये भाजीपाल्याची लागवड येथे केलेली आहे आपण देखील आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला या पद्धतीने परतबागेची आखणी करू शकतो तसेच मुलांनो शाळेत देखील आपण परतबागेची आखणी करून लागवड करू शकतो तुम्ही या ठिकाणी जे फोटो बघत आहात ते परसबागेच्या आखणीचे फोटो आहेत चला तर मग आता आपण कशा कशाची लागवड करू शकतो व त्याचे फायदे काय आहेत हे अधिक उत्तम प्रकारे दुसऱ्या व्हिडिओत समजून घेऊया